आज 7 मे बुद्ध पौर्णिमा। बुद्ध पौर्णिमेला वैशाखी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते। याच पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांचा जन्म, बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती व त्यांचे महापरिनिर्वाण झाले होते। बुद्धांचा जन्म इ.स. 563 मध्ये लुंबिनी येथे झाला होता। बुद्धांचे लहानपणीचे नाव सिद्धार्थ असे होते। त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य गणराज्याचे राजा होते व त्यांच्या आईचे नाव महामाया असे होते। सिद्धार्थ यांच्या जन्मानंतर अवघ्या 7 व्या दिवशी त्यांची आई महामाया यांचे निधन झाले। त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केले। इ.स. 547 मध्ये सिद्धार्थ यांचा विवाह यशोधरा यांच्याशी झाला व पुढे त्यांना एक पुत्र झाला ज्याचे नाव राहुल असे होते। बुद्धांनी वयाच्या 29 व्या वर्षी गृहत्याग केला व संन्यासी जीवनाचा स्वीकार केला। सिद्धार्थ यांना कठोर तपश्चर्येनंतर वयाच्या 35 व्या वर्षी ज्ञानाची प्राप्ती झाली। त्यानंतर सिद्धार्थ बुद्ध या नावाने ओळखले जाऊ लागले। बुद्ध हे नाव नसून एक उपाधी आहे जिचा अर्थ आकाश एवढा प्रचंड ज्ञानी असा होतो। जगातील सर्व खंडामध्ये आपल्याला बौद्ध अनुयायी पाहायला मिळतील, मात्र आशिया खंडात बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे। बुद्धांशी संबंधित काही महत्वपूर्ण बाबी। बुद्धांचा जन्म इ.स. 563 मध्ये झाला। बुद्धांनी वयाच्या 29 व्या वर्षी गृहत्याग केला। भगवान बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते। भगवान बुद्धांना लाईट ऑफ एशिया म्हणजेच आशियाची ज्योत असे सुद्धा म्हणतात। बुद्धांच्या प्रथम गुरुचे नाव अलारकालाम असे होते। सिद्धार्थ बुद्ध यांना वयाच्या 35 व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेच्या रात्री निरंजना नदीच्या काठावर पिंपळ वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली। सिद्धार्थ बुद्धांनी ज्ञान प्राप्तीनंतर 5 पंडितांना त्यांचा प्रथम उपदेश दिला। बुद्धांनी त्यांचा प्रथम उपदेश उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे दिला। याला बौद्ध धर्मामध्ये धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात। बुद्धांनी इ.स. 6 व्या शतकामध्ये जवळपास 1 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली। भगवान बुद्ध त्यांच्या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सूत्रात म्हणतात की माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे। दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे। बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग व पंचशील सांगितले आहे। ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे। तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे, कारण बौद्ध तत्वज्ञान हे मानवतावादी व विज्ञानवादी आहे। बुद्धांनी पाली या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण व आचार विचार सांगितले। अशा प्रकारे जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण इ.स. 483 मध्ये वयाच्या 80 व्या वर्षी कुशीनगर येथे झाले। असे या महाकरुणी तथागत भगवान बुद्धाला माझा शतशत प्रणाम।